त्याचा बर्थडे पुढच्या आठवड्यात आहे. आत्तापासून होर्डिंग आडून ठेवले त्यांनी. अरे क्लायंटच्या काना खाली मारली. अरे प्रत्येक धंद्यात मध येतोय. अख्ख्या पुण्यात कुणाला केबल टाकू देत नाही तो. नाही तर काय, वाळूचे ट्रक परता नेवरोडे कांचीन पर्यंत आडून ठेवलेत. चौच्याची डिस्की पण यांनीच दिली. 600 कॉल्या उठवल्यात त्यांनी डानुकरचे. आता काय त्याच्या आईला आम्ही काय. मजा आया. जय शिवराय मित्रांनो, आज आपण बर्थडे वर व्हिडिओ बनवणार आहोत. तरी आपल्याला अलर्ट मोशन ॲपची गरज लागणार आहे. जर भावानो तुम्ही या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून व्हिडिओ तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही त्या व्हिडिओला लाईक करून घ्या. आणि तुम्हाला सर्व मटेरियल फ्रीमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तसेच तुम्हाला प्रीसेट लिंक आणि जे लागणारे मटेरियल तेसुद्धा तुम्हाला मी फ्रीमध्ये दिलेलं आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. प्रथम आपल्याला अलर्ट मोशन ॲपची गरज लागणार आहे. तर ॲप आपण ओपन करून घेऊया. अलर्ट मोशन ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला जी प्रीसेट लिंक दिलेली आहे त्या प्रीसेट लिंकवर जायचं आहे. प्रीसेट लिंकवर जायचं आहे आणि तुम्हाला तो फोल्डर एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. म्हणजे जो प्रोजेक्ट दिलेला आहे तो एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला सॉन्ग बीटमार्क दिलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला फक्त फोटो ॲड करायचे आहे. प्लस आयकॉनवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जे फोटो पाहिजेत बर्थडेसाठी ते तुम्ही ॲड करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे मी सर्व इमेज हे ॲड करून घेतो. तर ह्या पहिल्या फोटोची लेंथ आपण पहिल्या बीटमार्कपर्यंत वाढून घ्यायची आहे. 18 वाढून घ्यायची आहे, 18 सेकंदपर्यंत. अशा प्रकारे वाढून घेतल्यानंतर आपल्याला ह्या सर्व बीटमार्कवरती एक एक इमेज ॲड करायचं आहे. प्लस आयकॉनवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे, फोटो सिलेक्ट करायचा आहे, वरती 3 डॉटवरती जायचं आहे, फील्ड कंपोजिशन एरिया करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, समोरचं बीटमार्कपर्यंत जायचं आहे, तिथून एक कट द्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला सर्व इमेजेस ॲड करायचे आहेत. तर मी सर्व इमेजेस ॲड करून घेतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे मी सर्व इमेजेस ॲड केलेले आहे, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे तुम्हाला सर्व इमेजेस ॲड करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला एक ब्लॅक शॅडो इफेक्ट दिलेला आहे, ती तुम्ही ॲड करून घ्यायची आहे. तर मी ती ब्लॅक शॅडो इफेक्ट ॲड करून घेतो. तुम्हाला जर ब्लॅक शॅडो इफेक्ट बनवता येत नसेल तर आपल्या चॅनलवरती शॉर्ट्समध्ये व्हिडिओ दिलेले आहे, ती तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे ब्लॅक शॅडो इफेक्ट मी इम्पोर्ट केलेले आहे. त्याची लेंथ पूर्ण व्हिडिओच्या एंडपर्यंत वाढून घेतो. अशा प्रकारे वाढून घेतल्यानंतर ब्लॅक शॅडोवरती जायचं आहे. खाली मूव अँड ट्रान्सफरवरती जाऊन पहिल्या ऑप्शनवरती जाऊन जरा खाली स्क्रोल करायचं आहे, जेणेकरून तुमचा PNG इमेज जो येणार आहे तो तुम्हाला शो होईल. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला एक व्हिडिओ इफेक्ट दिलेला आहे, तो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मी व्हिडिओ इफेक्ट ॲड करून घेतो. त्यानंतर तुम्हाला त्या व्हिडिओच्या व्हिडिओवर क्लिक करायचं आहे. 3 डॉटवरती जायचं आहे, फील्ड कॉम्पोजिशन एरिया करून खाली ब्लेंडिंग अँड ऑपेसिटी ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे. आणि लायटनवरती जाऊन स्क्रीन करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमच्या फोटोवरती तो इफेक्ट शो होईल. ते झाल्यानंतर मित्रांनो, त्याच्या व्हिडिओवर त्या इफेक्ट दिलेला आहे त्या व्हिडिओवर क्लिक करायचं आहे. व्हॉल्युमचा ऑप्शन दिसेल तो व्हॉल्युम एकदम कमी करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इफेक्ट दिलेला आहे ते इफेक्ट आपल्याला फोटोमध्ये लावायचे आहेत. तर मी ते फोटोला इफेक्ट लावून घेतो. तुम्हाला फोटोची इफेक्ट प्रीसेट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तुम्ही ती फ्रीमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता. अशा प्रकारे प्रीसेट आहे ती इफेक्टची. पहिल्या फोटोवरचा जो इफेक्ट आहे तो इफेक्टमध्ये जायचा आहे. 3 डॉटवर जाऊन कॉपी इफेक्ट करायचा आहे. त्यानंतर आपल्या मेन प्रीसेटवरती यायचं आहे. मेन प्रीसेटवरती आल्यानंतर आपला जो पहिला इमेज आहे त्याला ती वर इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन पेस्ट करायचं आहे. अशा प्रकारे पेस्ट करायचं आहे. त्यानंतर बाकीचे राहिलेले इमेज आहेत त्यांना आपण दुसरं इफेक्ट पेस्ट करणार आहोत. तर अशा प्रकारे त्या इफेक्टवरती जायचं आहे. 3 डॉटवर जाऊन कॉपी इफेक्ट करायचं आहे. आपल्या प्रीसेटवरती यायचं आहे आणि तो बाकीचे जे राहिलेले इमेज आहेत त्यांना तो पेस्ट करायचं आहे. तर मित्रांनो, तो आपल्याला इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे, पेस्ट इफेक्ट करायचं आहे. अशा प्रकारे सर्व इमेजना तो इफेक्ट सेकंड नंबरचा पेस्ट करायचा आहे. तर मी पेस्ट करून घेतो. तर मी सर्व इमेजना इफेक्ट पेस्ट केलेला आहे. त्यानंतर तुम्हाला एक PNG इमेज दिलेली आहे.
पीएनजी इमेज ऍड केल्यानंतर मूव अँड ट्रान्सफर जाऊन अशा प्रकारे खाली तो इमेज स्क्रोल करून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्या व्हिडिओची लेंथ पूर्ण व्हिडिओच्या एंडपर्यंत वाढून घ्यायची आहे अशा प्रकारे. आणि त्यानंतर जर तुम्हाला कुठल्या इन्स्टा आय डी किंवा यूट्यूब लोग लावायचं असेल तर ते तुम्ही लावून घेऊ शकता. मी यूट्यूब लोग लावून घेतो. मूव अँड ट्रान्सफर जातो तिसऱ्या अकाउंट लावून याची लेंथ म्हणजेच साईज कमी करून घेतो. साईज कमी करून घेतल्यानंतर पहिल्या ऑप्शनवरती जाऊन मूव करून घेतो असा खालच्या साईडला. अशा प्रकारे मी मूव करून घेतो आणि याची पण लेंथ मी व्हिडिओच्या एंडपर्यंत अशा प्रकारे वाढून घेतो. तर मित्रांनो आपला व्हिडिओ रेडी झालेला आहे. त्यानंतर आपल्याला शेअरच्या ऑप्शनवरती जायचं आहे, एक्सप्लोरवरती जायचं आहे. एक्सप्लोरवरती गेल्यानंतर आपल्याला व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह व्हायला सुरुवात होईल. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.